नवरात्रीमध्येच सुनील महाराज शिवसेनेत आलेत आणि केवळ ते एकटेच आलेले नाहीयेत तर बंजारा समाजाचा सगळा जो काही लढवट सैनिक लढवय्या सैनिक मी सैनिक हा शब्द मुद्दामून वापरतोय कारण मध्ये जो तुम्ही आता प्रश्न विचारला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला आणि जेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं की त्यांनी ज्यांनी न्याय दिला त्यांच्याच पाठीत वार केला तर त्यांच्यासोबत आपण काही जाऊ शकत नाही. बंजारा समाज सेवालाल महाराज आणि या सर्वांचा शिष्य म्हटल्यानंतर गद्दारी त्यांच्या रक्तात नाहीये तर त्या एका निष्ठेने ते शिवसेनेत आलेले. साहजिकच आहे की शिवसेना म्हटल्यानंतर माझी जबाबदारी आहे यांचं भवितव्य घडवणे तर ती जबाबदारी मी पूर्णपणे घेतलेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दसऱ्यानंतर मी सांगितलेलंच आहे की मी महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात करणार आहे तर पोहरा देवीला सुद्धा घरून जाईन भोग सुद्धा लावीन तिथून विदर्भाचा दौरा काय पूर्ण महाराष्ट्रामध्येच मी फिरणार आहे. तर आज तरी मी महाराज आणि त्यांच्यासोबत सगळ्यांचा परिचय तर झालेला तुम्ही नाव परत एकदा मी सांगा त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्याच्यामध्ये आमचे राजू नाईक हे जुने कार्यकर्ते आहेत मुंबईचे सुनील सूर्यवंशी आहेत अरविंद देवकर आहे या सर्व लोकांनी हेही चांगलं कॉर्डिनेशन केलं आणि सगळ्यांना जे एक वाटत होतं की आता शिवसेनेचं काय होणार तर ती शिवसेना काय होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्याच्या आधीच 10 पावलं पुढे गेली. तुला एक मोठा मेळावा होणार आहे रोज कोणी ना कोणीतरी मातोश्रीवरती येते आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत पूर्ण समाज आणि आमचे सगळे समाज बांधव माता भगिनी तुमच्या सोबत आहे हे मला सांगते. सुनील महाराजांना घेऊन संजय राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न होतो कारण मी शह वगैरे या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवत मला पुढे जायचंय जे सोबत येतील ते माझे आहेत आणि लढाईच्या वेळेला जे सोबत येतात त्यांचं महत्व हे अधिक असतं त्याच्यामुळे एवढा सगळा समाज सोबत आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला शह देणे फार क्षुल्लक गोष्ट आहे. तुम्ही नाही विचार करत मी समाजाचा विचार करतो. दसरा मेळाव्याच्या मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आम्ही शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होते. शिवसेनेच्या इतिहासात नाहीये शिवसेना ही एकच आहे त्याच्यामुळे कोण कुठे काय करत असे दसरे मेळावे होतच असतात इतरांचे पण होतात मराठा पंकजाताई पण घेते त्याच्यामुळे तू शिवसेनेचा मेळावा आहे का शिवाजी पार्क. मी आज आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटून आलो भेटायला आलो शुभ दिवस आहे. मी मागेच घोषणा केली होती की नवरात्रीमध्ये मोठा निर्णय होणार अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये संपूर्ण राज्यामधून जे बंजारा 2 ते 1.5 करोड बंजारा भाविक आहे बंजारा मतदार आहे या बंजारा समाजाला विकासामध्ये मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आणि त्यांना न्याय देण्यासाठी सत्तेमध्ये वाटा देण्यासाठी फक्त शिवसेनाच त्यांना न्याय देऊ शकतं हे माझ्या लक्षात आल्यानंतर आमच्या समाजाचे जिल्हा न्यायाधीश आहे रविकांतजी आहे महाराष्ट्रातून पुष्कळ असे लोक आहे की त्यांच्या लक्षात आलं म्हणून आणि गंभीरपणे शिवसेनेत प्रवेश करून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गंभीरपणे आता आम्ही राहणार आहे. समाज माझ्याच मागे आहे. संजय राठोड यांना हद्दपार करणार काय नाही त्यांच्यासोबत आम्ही होतो. आता आम्ही आता शिवसेनेसोबत आदरणीय ठाकरे साहेबांसोबत आहे आणि आता इथून आम्ही एक संकल्प केला की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही पोहरा देवीला निमंत्रण दिलं त्यांनी आनंदाने निमंत्रण स्वीकारलं माता जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आपण यावं तिथं सेवालाल महाराज बामणलाल महाराज जगदंबा मातेला भोग लावावे आणि भोग लावून तिथून विदर्भामध्ये सुरुवात करावी त्यासोबतच आम्ही असं एक सुमीर भाऊ आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये एक दौरा करणार आहे त्या दौऱ्यामध्ये पूर्ण 17 नोव्हेंबरला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांची पुण्यतिथी असल्यामुळे जयंती असल्यामुळे आम्ही तिथं स्मृती दिन असल्यामुळे आम्ही तिथे पूर्ण राज्यामध्ये बंजारा समाज तथा बहुजन समाजाचा एक शिवसेवा संकल्प दौरा असा एक दौरा करणार आहे आणि तिथे आम्ही त्या दौऱ्याचं हे करणार आहे आणि पूर्ण बंजारा समाजाला आम्ही साहेबांकडे साहेबांच्या पाठीशी ठेवणार आहे.